बॉलिवूडची क्वीन आणि बिंदास गर्ल अशी ओळख असलेली कंगना रणौत आता आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करते. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना रणौत भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. आता कंगना निवडणूक लढवणार म्हटल्यावर हा लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला. पण या मतदारसंघातून बॉलिवूडची क्वीन निवडणूक लढवत असली तरी तिच्या विरुद्ध लढणाऱ्या प्रतिभा सिंग देखील राजपरिवारातल्या आहेत. एवढंच काय तर मंडी लोकसभा मतदारसंघातून याआधी अनेक राजे महाराजांनी निवडणूक लढवली आहे, त्यामुळे आज आपण राजेशाही थाट असलेल्या मंडी लोकसभा मतदारसंघाची माहिती घेणार आहोत. त्यासोबतच या मतदारसंघात कंगना रणौतला प्रतिभा सिंग आव्हान देऊ शकतील का या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी ऋत्वल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. मंडी लोकसभा मतदारसंघात कोणाची ताकद किती आहे हे जाणून घेण्याआधी आपण मंडी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या विधानसभांची माहिती घेऊ. हिमाचल प्रदेश हे आपल्या महाराष्ट्राच्या तुलनेत एक छोटं राज्य, त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये फक्त 4 लोकसभा मतदारसंघ आहेत. तर हिमाचलच्या विधानसभेत 68 आमदार निवडून येतात, त्यामुळे एका लोकसभेत 10 अधिक विधानसभा येते असतात. मंडी हा तर हिमाचल प्रदेशमधील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. या लोकसभा मतदारसंघात 17 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो, त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची माहिती घ्यायची झाल्यास हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आपण थोडक्यात माहिती घेऊ. मंडी लोकसभा मतदारसंघात 17 विधानसभा मतदारसंघ येतात. ते आहेत भरमोर, लाहोल आणि स्पिती, मनाली, कुल्लू, बंजार, आनी, करसोग, सुंदरनगर, नाचन, सिराज, दरंग, जोगिंदरनगर, मंडी, बल्ल, सारकाघाट, रामपूर आणि किन्नौर. यातील 13 मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, तर 4 मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. यात आणखी एक गोष्ट विशेष म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. 2022 विधानसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला फक्त 25 जागांवर विजय मिळवता आला होता. त्यातील 13 आमदार हे एकट्या मंडी लोकसभा मतदारसंघातील आहे. ही आकडेवारी भाजपसाठी दिलासादायक आहे, कारण मंडी लोकसभा मतदारसंघातील विधानसभांवर भाजपचे एक हाती वर्चस्व आहे. विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आपण मंडी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास सुद्धा जाणून घेऊ. आधी सांगितल्याप्रमाणे या लोकसभा मतदारसंघातून राजपरिवारातील सदस्यांनी निवडणूक लढवण्याचा इतिहास आहे. 1952 देशाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राजकुमारी अमृत कौर खासदार झाल्या होत्या. देशाच्या पहिल्या महिला आरोग्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी हटवल्यानंतर 1977 पहिल्यांदा या मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला आणि जनता पक्षाचा खासदार निवडून आला. यानंतर 1989 पहिल्यांदा या मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर महेश्वर सिंग खासदार झाले. त्यानंतर भाजपला थेट 2014 या मतदारसंघातून विजय मिळाला. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे रामस्वरूप शर्मा खासदार झाले. याचाच अर्थ भाजपला या लोकसभा मतदारसंघातून आजपर्यंत 3 विजय मिळालाय, तर एक वेळ येथे जनता पक्षाचा खासदार राहिलाय. उर्वरित काळात या मतदारसंघातून काँग्रेसचाच खासदार निवडून आलेला आहे. यामागं मुख्य कारण म्हणजे हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग. रामपूर भुषहर संस्थानचे राजे असलेले वीरभद्र सिंग यांचा लोकसभा मतदारसंघ एकेकाळी गड होता. वीरभद्र सिंग यांची राजकीय कारकीर्द सुद्धा खूप मोठी आहे. हिमाचलचे 6 मुख्यमंत्री राहिलेले वीरभद्र सिंग यांनी केंद्रात सुद्धा मंत्रिपद भूषवले. ते मंडी लोकसभा मतदारसंघातून 4 खासदार झाले. सध्या त्यांच्या पत्नी प्रतिभा सिंग या मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. भाजप खासदार रामस्वरूप सिंग यांच्या निधनानंतर 2021 मंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या. पण यावेळची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. काँग्रेसमध्ये वीरभद्र सिंग यांच्या कुटुंबाचे राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप त्यांचे समर्थक करतात. हिमाचलमध्ये सध्या काँग्रेसचे सुखविंदर सिंग सुक्कू मुख्यमंत्री आहेत. काही दिवसांपूर्वीच सुक्कू यांच्या मंत्रिमंडळातून वीरभद्र सिंग यांचे पुत्र विक्रमादित्य सिंग यांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी वीरभद्र सिंग यांचा राजकीय वारसा मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यातच राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 6 आमदारांनी सुद्धा क्रॉस वोटिंग केलं, त्यामुळे हिमाचलमध्ये काँग्रेसचं सरकार सुद्धा काही दिवसांचे पाहुणे आहे असं मत राजकीय विश्लेषक मांडतात. सुखविंदर सिंग सुक्कू आणि वीरभद्र सिंग कुटुंबातील वाद इतका विकोपाला गेलाय की प्रतिभा सिंग यांनी मंडीतून लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली होती. यावेळी त्यांनी आमच्या सरकारने काही कामच केलं नाही, त्यामुळे लोकांसमोर मतं मागायला कसं जाणार हा प्रश्न आहे.
त्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्य केलं होतं. काँग्रेस हायकमांडने त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. पण प्रतिभा सिंग यांच्यासाठी निवडणूक सोपी नसल्याचं मत राजकीय विश्लेषक मांडतात. 2021 लोकसभा निवडणुकीत प्रतिभा सिंग यांना वीरभद्र सिंग यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा मिळाला होता. तरीही त्यांचा विजय हा अवघ्या 8,700 मतांनी झाला होता. पण या लोकसभा निवडणुकीत त्यांना अशा कोणत्याही सहानुभूतीचा फायदा होणार नाहीये. या उलट यावेळी त्यांच्या विरोधात मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सी आहे हे त्यांनीच मान्य केले, त्यामुळे त्या निवडणूक लढवायला तयार सुद्धा नव्हत्या. हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे ज्या सिराज विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत तो मतदारसंघही मंडी लोकसभा मतदारसंघातच येतो, त्यामुळे याचा फायदा भाजपला नक्कीच होणार आहे. त्यातच भाजपकडून कंगना रणौतला उमेदवारी देण्यात आली आहे. कंगना देशभरात सिने अभिनेत्री म्हणून परिचित असली तरी ती कायम आपल्या राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी विचार मांडण्यामुळे चर्चेत असते. अंगावर आलं की शिंगावर घ्यायचं हा तिचा फॉर्म्युला बॉलिवूडमध्ये आणि महाराष्ट्रातील काही राजकारण्यांना चांगलाच महागात पडलाय. आता कंगना स्वतः राजकारणात उतरली. तिला मिळणारा प्रतिसाद आणि मंडीतील राजकीय गणित पाहिल्यानंतर तिचा विजय हा जवळपास निश्चित मानला जात आहे. तुम्हाला काय वाटतं, मंडी लोकसभा मतदारसंघातून कोण निवडून येईल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.